प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मी गौरी। आपण पाहतात इंडिया अप टक न्यूज मराठी। गेल्या 7 ते 8 महिन्यापासून संपूर्ण जग बंद झालं, सोबतच विद्यार्थ्यांना सुद्धा या गोष्टीचा खूप मोठा फटका बसलेला आहे। याचा अर्थ म्हणजेच तेव्हा जेव्हा जगाला कुलूप लागलं तसंच शाळांना सुद्धा कुलूप लागलं गेलं होतं, आणि मुलांचं शाळेत येऊन शिकणं हे सुद्धा बंद झालं आणि त्याची जागा घेतली ऑनलाईन शिक्षणाने। त्याला हवा तसा प्रतिसाद मिळालाच नाही। पण आता गेल्या काही दिवसांपासून शिक्षणासाठी पुन्हा वाटचाल चालू झालेली आहे। राज्य सरकारने निर्णय घेतला की येत्या सोमवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी 9वी ते 12वीच्या मुलांची शाळा पुन्हा उघडण्यात यावी। बघूयात आता शाळेमध्ये तर स्वच्छतेचं कामसुद्धा चालू झालेलं आहे, त्याच्यासोबतच सॅनिटायझरसुद्धा मारलं जात आहे शाळेमध्ये। मुलांना शाळेत येण्याची पूर्ण तयारी आणि मुलांची आरोग्याची काळजी घेण्याची तयारी शाळा घेते, पण आता पालकांवर अवलंबून आहे की त्यांना त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवायचं आहे की नाही पाठवायचं आहे, कारण कोरोना पूर्णतः गेलेला नाही आहे। शाळा उघडणं किती गरजेचं आहे आणि ते उघडलं पाहिजे की नाही हे आपण जाणून घेऊया। नमस्कार सर, तुमचं नाव? हां, माझं नाव निलेश पाटील मॅडम। निलेश सर, तुम्हाला काय वाटतं, शाळा उघडल्या गेल्या पाहिजे की नको, कारण अजून सुद्धा कोरोना संपलेला नाहीये? म्हणजे आजची जर परिस्थिती पाहिली तर आपण सर्व खूप कठीण परिस्थितीतून जातोय। म्हणजे मुलांचं शिक्षण जितकं महत्त्वाचं आहे तितकंच मुलांचं आरोग्य वगैरे या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, आणि पालकही आपण जर पाहिलं तर सध्या संभ्रम अवस्थेमध्ये येते की कशा पद्धतीने हायजीन वगैरे मेंटेन केलं जाईल असं। तर ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही एक सामूहिक रिस्पॉन्सिबिलिटी होते, म्हणजे जसं काही कुटुंबापासून सुरू होते तर ती शाळेपर्यंत येते। म्हणजे वडिलांनी मुलांना पाठवताना मास्क असेल, सॅनिटायझर असेल, ह्या सर्व्या गोष्टी, त्याची स्वतःची पाण्याची बॉटल, त्याच्यानंतर शाळेमध्ये आल्यानंतर जो आपला नॉन स्टिचिंग स्टॉप आहे मुख्यत्वे करून त्याने मुलांना एकत्र गोळा न होऊ देणं, त्याच्यानंतर शिक्षकांची जबाबदारी, म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा अत्यंत म्हणजे खूप काळजीपूर्वक असा ताळमेळ बसला पाहिजे। आणि शाळा आपण सुरू करायला हरकत नाही, पण प्रायोगिक तत्वावर हे झालं पाहिजे, कारण की जर का याच्यानंतर जे आपण हरियाणामध्ये पाहिलं तशी परिस्थिती होत असेल तर मग शेवटी मुलांचा जीवनापेक्षा महत्त्वाचं तर काही राहू शकत नाही। शिक्षण खूप महत्त्वाचं आहे यात काही दुमत नाही, पण ही एक सर्वांची जबाबदारी आहे, एक चैन आहे, याच्यामध्ये कुठलाही दुवा जर का कमकुवत झाला तर मग शेवटी मुलांचं आणि पर्याने सर्वांचं नुकसान होऊ शकतं। म्हणून याच्यासाठी स्पेशली नॉन टीचिंग जो स्टॉप आहे त्याला माझ्या मते जास्त करून आपण हे केलं पाहिजे, ट्रेन केलं पाहिजे। शिक्षक असतील ते तर शिक्षक म्हटलं म्हणजे त्याच्यानंतर काळजीपूर्वकता येतेच, पण अजूनही बऱ्याच अशा गोष्टी आहेत जसं गेटवरचा वॉचमन असेल किंवा बाकीचे लोक असतील यांच्यामध्ये एक अवेअरनेस, एक गांभीर्याने त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपण एक आउटलुक तयार केला पाहिजे, एक ॲटिट्यूड तयार केला पाहिजे व असं मला वाटतं। मग शाळा सुरुवात करायला काही हरकत नाही हो, पण ह्या सर्व गोष्टींचं भान ठेवूनच। शाळा सुरू करण्यासाठी काही हरकत नाही, कारण मुलाच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे। त्या काही नागरिकांना की 23 तारखेला शाळा तर उघडणार आहे पण पाल्यांना शाळेत पाठवायचं की नाही पाठवायचं, मॅडम काय सांगाल तुम्ही? 23 तारखेला म्हणजे सोमवारी शाळा उघडणार आहे, तर तुम्हाला काय वाटतं, पाल्यांना शाळेत पाठवायचं की नाही पाठवायचं? पाठवायला पाहिजे मॅडम, कारण काय आहे म्हणजे त्याच्यामध्ये का आपण पाठवल्याने मुलांचं म्हणजे माइंड डेव्हलप होतं आहे, त्यांना म्हणजे जीवनामध्ये इंटरेस्ट वाटतो। पण ते कोरोनाचं प्रिकॉशन म्हणजे स्टाफकडनं, कॉलेजच्या ऑथोराईज म्हणजे पर्सनकडनं ते प्रिकॉशन घेण्यात यायला पाहिजे। म्हणजे आपण मास्क लावायला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर करायला पाहिजे, म्हणजे डिस्टन्स ठेवण्यात यायला पाहिजे, आणि मग नंतर आहे ना कोरोना म्हणजे स्प्रेड नको व्हायला पाहिजे याचं आपलं म्हणजे प्रिकॉशन आपण घ्यायलाच पाहिजे असं। तर ते स्टाफ मेंबरची, ते मॅनेजमेंटची, टीचर्स लोकांची, यांची सर्वांची म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी ती पाळायला पाहिजे, तेव्हा म्हणजे पॅरेंट्स लोक ना पाठवू शकतात। आणि म्हणजे घरामध्ये ठेवून मुलांचे ब्रेन आहे ना ते डेव्हलप होत नाही, आणि मग म्हणजे कॉलेज शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांचं ब्रेन आहे ना डेव्हलप होतं। पण ही शाळा कोरोनाच्या आधीसारखी असेल की यामध्ये काही बदल असेल हे तर आपण शाळा उघडल्यानंतर जाणूनच घेऊया। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत मी गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंटर